कोकणमाडाचे माजी सभापती तथा भाजप महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य बाळासाहेब पाटील यांचा वाढदिवस लोकसेवा प्रतिष्ठानच्या वतीने विविध समाजोपयोगी उपक्रमांच्या माध्यमातून सोमवारी साजरा करण्यात आला. यावेळी गरजू रिक्षा चालकांना मोफत सीएनजी कूपनचे वाटप तसेच रंगभूमीच्या गरजू कलाकार बांधवांना धान्य किटचे वाटप करण्यात आले. सध्या कोरोना काळात एकूणच अनेकांची बिघडलेली आर्थिक घडी लक्षात घेता भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य बाळासाहेब पाटील यांचा वाढदिवस लोकसेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून गरजू कलाकार रिक्षाचालक यांना मदत करून साजरा करण्यात आला. यावेळी रिक्षाचालकांना मोफत सीएनजी कूपनचे वाटप केले गेले तसेच रंगभूमीच्या गरजू कलाकार बांधवांना धान्य किट दिले गेले. याच कार्यक्रमाअंतर्गत कोरोना संकट काळात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या डॉक्टर, नर्स, फार्मासिस्ट, टेक्निशियन व काही होतकरू तरुणांचा कोविड योद्धा म्हणून विशेष सन्मान आणि सत्कार करण्यात आला. हा कार्यक्रम माजी उपमहापौर तथा भाजप युवा मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष विक्रांत पाटील यांच्या जनसेवा कार्यालयाजवळ संपन्न झाला. यावेळी भारतीय जनता युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील, भाजप युवा मोर्चाचे माजी सरचिटणीस समीर कदम, भाजप युवा मोर्चा प्रदेश कार्यकारिणी सदस्य प्रशांत कदम, देविदास खेडकर, उदय पाटील, भीमराव गेंड, प्रशांत पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. सन्माननीय नेते जे कोकण म्हाडाचे सभापती राहिले, राज्यमंत्री दर्जा त्यांना प्राप्त होता आणि रायगड जिल्ह्यामध्ये प्रामाणिक कार्यकर्ता कसा असावा, आपल्या पक्षावर प्रेम करत जनतेची सेवा कशी करावी आणि निष्ठा काय असते ह्याचं उदाहरण ज्यांनी एक समोर ठेवण्याचं काम ज्यांच्या माध्यमातून झालं असं आपलं नेतृत्व सन्माननीय बाळासाहेब पाटील यांचा आज हा वाढदिवस आहे. सातत्यानं आपण त्यांचा वाढदिवस असेल, आमच्या सामाजिक क्षेत्रात आम्ही काम करणारे कार्यकर्ते असू, आमचे वाढदिवस असतील, हे सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून साजरा करण्याचा प्रयत्न करतो आणि नेहमीच त्यांच्याकडनं एक शिकवण आम्हाला राहिली की समाज म्हणजेच आपला हा कुटुंब आहे, हे कुटुंब आहे आणि त्याच्यामुळे आपण आपला वाढदिवस कुटुंबाबरोबर साजरा न करता किंवा मित्रमंडळींबरोबर वेगळ्या पद्धतीनं साजरा न करता समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे, आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो, अशा पद्धतीनं आपले वाढदिवस हे सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातूनच साजरे व्हायला पाहिजेत हा पायंडा अनेक वर्षापासून त्यांनी पाडला आणि म्हणून आम्ही त्यात काम करत करत अनेक वर्ष आमचे वाढदिवस, सन्माननीय साहेबांचे वाढदिवस हे सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातूनच साजरे करतो. यावेळेला कोरोनाचं संकट होतं, मागच्या वर्षी कोरोनाचं संकट होतं आणि त्याच्यामुळे मोठ्या स्वरूपात गर्दी करून आपल्याला कार्यक्रम करता येत नव्हते, पण तरीसुद्धा हा जो काही वारसा आपण सुरू ठेवला याला कुठं खंड पडू नये हा प्रयत्न या कालावधीतसुद्धा आम्ही केला आणि मग मोठे कार्यक्रम करण्याच्या ऐवजी समाजातल्या वेगवेगळ्या घटकांना आम्ही कुठंतरी मदत करू शकतो का, हा एक प्रयत्न गेल्या लॉकडाऊनच्या फेजमध्ये, कोरोनाच्या फेजमध्ये आणि ह्यावर्षी, दोन्ही वर्षी आपण करण्याचा प्रयत्न केला. आणि जर आपण आपल्या संघर्षाचा इतक्या वर्षातला इतिहास जर सांगायला गेलो तर प्रचंड मोठा इतिहास या समाजसेवेचा तुमच्या सर्वांच्या माध्यमातून आपण या ठिकाणी दाखवला आहे. बरेच जण साक्षीदार माझ्यासमोर यातले बसले आहेत, अनेक वर्ष ते बघत आहेत या ठिकाणी की राजकारण हे फक्त 20% आपण करण्याचा प्रयत्न केला आणि जवळजवळ 80% हे समाजकारण आपण या माध्यमातून केलं याचे आपण सर्वजण साक्षीदार आहात. आणि हे करताना गेले 35 ते 40 वर्ष या विभागामध्ये, कोकणामध्ये, या रायगडमध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मी कामाला सुरुवात केली आणि जेवढ्या एक छोट्याशा पदापासून आज मोठ्या एका जबाबदारीपर्यंत पक्षाने माझ्यावरती जबाबदाऱ्या दिल्या आणि ह्या सगळ्या मला राज्यमंत्र्याच्या दर्जापर्यंत पोहोचवण्यापर्यंत खऱ्या अर्थानं योगदान जर कोणाचं असेल, कोणी विश्वास जर माझ्या कामावरती जर टाकला असेल, मी जे काम केलं त्याची पोचपावती जर कोणी दिली असेल तर आपण सर्वजण बसलात आपल्या सर्वांनी आणि जवळजवळ असलेल्या समाजाच्या सर्व स्तराच्या लोकांनी त्याची मला पोचपावती. आणि वाढदिवस दरवर्षी प्रत्येकजण साजरा करतो, प्रत्येक वर्षी वाढदिवस येतो जातो, पण आपण एक पायंडा पाडला की वाढदिवस करत असताना जे काय आपल्याला समाजसेवा करत असताना ते व्रत कुठं खंडित झालं नाही पाहिजे आणि हे करताना फुल नाही फुलाची पाकळी आपल्या माध्यमातून कोणाला तरी ती मिळाली पाहिजे, कोणाला त्याचा हातभार लागला पाहिजे, या माध्यमातून आपण ह्याची सुरुवात अनेक वर्ष करतो आहे. आपण या ठिकाणी बाळासाहेब पाटील प्रतिष्ठानसुद्धा स्थापन केलं आहे, त्या माध्यमातून अनेक मोठी मोठी कामं ही आज एक आपण इथे फॉर्मॅलिटी करतो, एक लक्षात ठेवा मी सगळ्यांना सांगतो आहे की याच्या पुढे सुद्धा हे काय फक्त आत्ताचं एक वाढदिवस आहे, एक निमित्त आहे, या निमित्तानं मी तुम्हाला सांगतो की ज्या ठिकाणी आपल्याला कुठल्याही अडचणी या समाजात, मग साध्या शाळेतल्या ॲडमिशनपासून
ते अनेक मोठ्या एखाद्या आरोग्य म्हणाला असा कुठला तरी दुर्दम्य रोग होऊ नये पण अशा कुठल्या तरी अनेक गोष्टीपर्यंत आपण ह्या माध्यमातून मदत करतोय, त्याला मदतीचा हात देतोय आणि त्याच्यामध्ये आपण खंबीरपणे बाळासाहेब पाटील प्रतिष्ठाने आपल्या सर्वांच्या माध्यमातून उभा आहे, त्यामुळे अनेक कामं आपण करतोय करणार आहोत, त्यामुळे त्याचाही फायदा कधीतरी ते संकट आपल्यावरती येऊ नये पण कधी आलं तर त्यानिमित्तानं आपण आपल्याकडे इथं यावं, इथं नाव नोंदवावं, इथं तिथं तुमची काय परिस्थिती सांगावी, त्या माध्यमातून सुद्धा ती काम आपण करत असतो.